रामकृष्ण हरी मंडळींनो माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन भागवत कथा हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा माऊली चोपडे व देवा पाटील। गंगाधरा
द्वारकाधीश भगवान की जय। नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निरविघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा। समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवल हासं विठलं चिंतयामि। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजते जस्पुरग्दे प्रदेशं विधिन्द्रादि देवये सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलास राणा शिवचंद्र मौली फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुझवी न शंभो मजको न तारी
प्रभु तुम्ही महेशाची मूर्ती। मी दुबळा अर्पित से भक्ती मनोनी बोल जरी गंगावती तरीच स्वीकाराल की ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माकन चोर। आपण आपल्या मनाला आणि आपल्या वाणीला पवित्र करण्यासाठी एकदा मोठ्या प्रेमाने भगवंताचं नामस्मरण करू। हरी बोल हरी बोल हरी हरी बोल केशव माधव हरी हरी बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल केशव माधव हरी हरी बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल केशव माधव हरी हरी बोल माधव
कृष्ण भगवान की जय, द्वारकाधीश भगवान की जय, पंडरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानोवाराय महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु मोतीराम महाराज की, ब्रह्मभूत रंगनाथ गुरुजी महाराज की, उमागीर महाराज की जय, श्री संत मारुति महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव। यौंत प्रविश मम वाच मीमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यौश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। प्रस्तुत भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली द्वारका नगरीमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या निशिम कृपेने, भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने विश्वमौली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, सद्गुरु मोतीराम महाराज, गुरुरे मारुती महाराज, ब्रह्मभूत रंगनाथ गुरुजी महाराज परभणीकर, उमागीर महाराज आदि करून सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने समस्त भक्तमंडळी परभणीकरांच्या वतीने, किंबहुना महाराष्ट्रातून आलेले सर्व भाविक यांच्या संयुक्त विद्यमाने किंवा सहकार्याने आणि आपण सर्व साधू संतांच्या उपस्थितीमध्ये ही संपन्न होत असलेली देवादिदेव भगवान शंकराची अनंत असणारी लीला अर्थातच शिव महापुराण कथा आणि आज कथेचा दुसरा दिवस या संबंधाने व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे सर्व संगीत सहकारी मंडळी, गोडाशी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, साऊंड सिस्टीमवाले दादा, यूट्यूब चॅनलचे मालक त्यांचा सहकारी, किंबहुना वडीलधारी पुरुष मंडळी, माता भगिनी, नवयुवक छोटे छोटे बालक, आपण सर्व ज्ञानवंतांच्या समोर सद्गुरु जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण सर्वजण मिळून देवादिदेव भगवान शंकराची व द्वारकाधीश भगवंताची सेवा करू। आज कथेचा दुसरा दिवस आहे, दुसऱ्या दिवसामध्ये आपण पदार्पण करत आहोत। काल कथेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी कथेचं महात्म्य श्रवण करावं लागतं। काल आपण कथा कशासाठी श्रवण करावी, का करावी आणि ऐकल्याच्या नंतर होत आहे काय, किंवा कथा श्रवण करण्याची काय कारणे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरंसुद्धा काल आपण पाहिलेली आहेत। मग काल आपण सुरुवातीला पाहिलं की कोणत्याही देवाचं नाम घ्या, मग ते हरीचं घ्या नाहीतर हराचं घ्या, हे दोन्हीही देव आपल्याला दिसायला जरी वेगळे असले तरीही हे दोन्ही देव एकच आहेत। आपण हरिहरामध्ये भेद मानतो, परंतु साधू संतांनी सांगितलंय की हरी आणि हरामध्ये भेद मानू नये, हरिहरा भेद नाही नका करू वाद। मग महाराज आम्हाला भेद करू नये हा हे कळालं, मग आम्ही नामस्मरण घेत असताना आमच्याकडून काही चुका होतात, मग नामस्मरण जर घ्यायचं असेल तर दशनाम अपराध विरहित नाम घेतलं पाहिजे। नाम घेत असताना कोणाची निंदा करू नये, खोटं बोलू नये, असे काही अपराध आहेत, हे अपराध विरहित नाम घेतलं पाहिजे। मग ही शिव महापुराण कथा म्हणजे काय आहे, ही शिव महापुराण कथा म्हणजे भाकड कथा नाही, ही शिव महापुराण कथा म्हणजे चराट कथा नाही, ही शिव महापुराण कथा म्हणजे रड कथा नाही, ही शिव महापुराण कथा म्हणजे चराट कथा नाही, ही शिव महापुराण कथा म्हणजे मनोरंजनासाठी नाही, तर ही शिव महापुराण कथा ही दिव्यत्वाकडे घेऊन जाणारी आहे, अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारी कथा आहे आणि जीवाला
शिवस्वरूपता प्राप्त करून देणारी कथा आहे। आणि आपल्याला जर शिवस्वरूपता जर प्राप्त करायची जर असेल तर सर्वांगाचे कान करून ही कथा श्रवण करावी लागेल। एकाग्र चित्ताने एका जागेवर बसून आपलं मन कुठेही इतरत्र न भटकू देता जर ही कथा श्रवण केली मग आपण जे संकल्प केलेला आहे तो संकल्प आपला सिद्धीला गेल्याशिवाय राहणार नाही। श्रवण करावी कशी करावी? शिवमहापुराण कथेमध्ये त्रिवेणी संगम आहे। देव आहेत, भक्त आहेत आणि नाम आहे। देव म्हणजे भगवान शंकराच्या कथा आहेत। भगवान शंकराचे अनेक भक्त आपल्याला पाहायला मिळणार आहेत। काल एक भक्त पाहितला, देवराज नावाचा ब्राह्मण, त्याचासुद्धा उद्धार या शिवमहापुराण कथेमुळे झालेला आहे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे नाम। मग त्या भगवान शिवाचं नाम पंचाक्षर नाम घ्या, षडाक्षरी नाम घ्या। मग कोणी नम शिवाय म्हणा, कोणी ओम नम शिवाय म्हणा, किंवा कोणी श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणा। श्री शिवाय नमस्तुभ्यम तुम गाते चलो, श्री शिवाय नमस्तुभ्यम तुम गाते चलो।
सरकाराय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं। भोला सब दुख काटो हमारा, ओ भोला सब दुख काटो हमारा। शिव शंकर जपो तेरी माला, भोले बाबा जपो तेरी माला। भोला सब दुख काटो हमारा, ओ भोला सब दुख काटो हमारा। वेश है मंगल मंगलकारी, वेश है मंगल मंगलकारी। शमशानवासी हमारा, शमशानवासी हमारा। भोला सब दुख काटो हमारा, ओ भोला सब दुख काटो हमारा। ही शिव महापुराण कथा म्हणजे जीवाला शिवाकडे घेऊन जाणारी अशी परम पवित्र कथा आहे। आणि ज्यावेळेस सोनक आदि ऋषीमुनींनी सुतजी महाराजांना विचारलं की महाराज तुम्ही कथा ही इतकी श्रेष्ठ आहे असं सांगत आहात, तर आम्हाला एखादं महात्म्य सांगा की शिव महापुराण कथा श्रवण केल्यामुळे कोणाचा उदय महात्म्य तुम्ही दोन कथेद्वारे तुम्ही आम्हाला प्रगट करून दाखवलं, मग या शिव महापुराण कथा आम्हाला श्रवण करायची याचा श्रवण विधी सांगा। याला काही विधी आहे का नाही याचा श्रवण विधी तुम्ही आम्हाला सांगा। त्यावेळेस सुतजी महाराज सोनक आदी ऋषी महाराजांना शिव महापुराण कथेचा श्रवण विधी सांगू लागले। जर तुम्हाला शिव महापुराण कथा जर श्रवण करायची असेल तर सुरुवातीला तुम्हाला अगोदर एखादा चांगला वक्ता जो की शास्त्राने वागणारा धर्माने वागणारा आणि त्याला त्या शिव महापुराण या ग्रंथाचा अध्ययन असणारं असा तुम्ही वक्ता बघा, असा तुम्ही प्रवक्ता बघा, अशी तुम्ही कथाव्यास बघा पहा। आणि पाहिल्याच्या नंतर त्यांच्याकडून शिव महापुराण कथा श्रवण करण्यासाठी एक चांगली तिथी ठरवा। चांगल्या तिथीवर शिव महापुराण कथा श्रवण करा। आणि कथाकारही पाहितले, तिथीसुद्धा काढली, मग तुम्ही या कथेचं निमंत्रण द्या, पत्रिकेद्वारे द्वारे द्या, फेसबुकद्वारे द्या, यूट्यूब ट्विटर इंस्टाग्राम जसं काला येतस मै नमा। काळ बदला आपल्यालाही बदलावं लागणार आहे, मग तुम्ही निमंत्रण पाठवा, नाहीतर कथा लावायची घरच्या घरी देव बरं करी, बाकीच्या कोणीच आल्या ना पाहिजेत असं आहे का नाही। या शिव महापुराण कथेचं जे आयोजन आहे एका वर्षापासून आपलं आयोजन आहे, तुम्ही रोज सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे तुम्ही याचं निमंत्रण तुम्हाला घर पोहोच झालेलं आहे, आहे का नाही। अशा प्रकारचं निमंत्रण तुम्ही पाठवा। आणि शिव महापुराण जर कथा तुम्हाला खर्च म्हणजे करायची, तर जसा लग्नासाठी आपण अट्टहास करतो, एखाद्या मुलीचं आपल्या किंवा मुलाचं जर लग्न असेल जसं तुम्ही लग्नासाठी जसा अट्टहास करता जितका थाटमाट करतात असा तुम्ही अट्टहास या शिव महापुराण कथेसाठी करा। उदाहरणार्थ आपल्या शिव महापुराण कथा जी सुरू आहे ना आता, या कथेचं तुम्ही आयोजन पहा, तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमतरता आहे, कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही, हे आपल्यासाठी आनंदाची बातमी महाराज। टाळ्या वाजवा एकदा, आपणच आहेत ना आयोजक, आपण आपल्या आपलंच कौतुक कराय केलं पाहिजे, नंतर करतील कोण करायचं ते, परंतु आपण इथं आनंद घेतला पाहिजे। म्हणून लग्नासाठी जसा खर्च करतो तसा खर्च
या शिव महापुराण कथेसाठी केला पाहिजे। पुन्हा बसण्यासाठी वक्त्याला तर आसन आहेच, परंतु जे कथा श्रवण करण्यासाठी जी मंडळी आहेत यांच्या आसनाची व्यवस्था करावी, हे शिव महापुराण ग्रंथामध्ये आलेले। बसण्यासाठी आसन व्यवस्था करावी, चटया तराव्यात सतनजी असावी किंवा ज्यांना बसण्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी खुर्च्या असाव्यात, अशी आसन व्यवस्था असावी। भव्य आणि दिव्य असणारा मंडप द्यावा, म्हणजे जिथे की उन्हाचा त्रास होऊ नये, पावसाचा त्रास होऊ नये, थंडीचा त्रास होऊ नये। पुन्हा जे शिव महापुराण कथा श्रवण करण्यासाठी काही भाविक येत आहे त्यांच्या राहण्याची, जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था करावी, आणि कथा निवांत ठिकाणी असावी। आपलं जे ठिकाण आहे कथेचं किती निवांत आहे महाराज, हॉर्नचा आवाज यायला नाही, कशाचाच आवाज नाही, निवांत। आणि द्वारकाधीश भगवंताच्या नगरीमध्ये आणि समुद्राच्या तीरावर याच्यापेक्षा आणखी कुठंच निवांत ठिकाण आहे? इथं कोणाचा फोन यायला का तुम्हाला, जा गांधी पार्कातून भाजी घेऊन यायलाय का? अजिबात नाही, निवांत। शिवकथा ऐकणे, लगेच भोजन करणे, पुन्हा कुठंतरी जाणे, पुन्हा येणे, भजन करणे, भोजन करणे, कोण्याच गोष्टीचं टेन्शन नाही। पुन्हा ही कथा आपण मन लावून श्रवण करायला पाहिजे, आणि सांगणारा आणि ऐकणारा कसा असावा याचं सुद्धा वर्णन या श्रवणविधीमध्ये केलेलं आहे। सांगणाऱ्याने ज्या या शिवकथेमध्ये ज्या कथा आलेल्या आहेत त्याच कथा सांगाव्या, आणि कथा सांगत असताना जर श्रोत्यांना जर ती कथा वरचढ होत असेल, डोक्यावरून जात असेल, तर एखादा व्यवहारातील जीवन जगत असताना संसारातील प्रपंचातील एखादा दृष्टांत देऊन ती कथा रंगवून सांगावी। मग ऐकणारा कसा असावा? ऐकणारा एका जागेवर बसून कथा श्रवण करणारा असावा। मग कथा रंगात आली लगेच उठून जाणे, मोबाईल घेऊन जाणे असं सुद्धा काही करू नये। आपण एकदा बसलो, कथा किती तास आहे, 2.5 ते 3 तास आहे, आसन बदलू नये आपलं। या श्रोता आणि वक्त्यांनी उपवास करावा या काळामध्ये 7 दिवस। मग कसा उपवास करावा? 7 दिवस उपवाशी राहावं, फक्त पाणी पिऊन कथा श्रवण करावी आणि कथा सांगावी। हे जर जमत नसेल, एक टाइम फराळ करावा आणि कथा श्रवण करावी, कथा सांगावी। एवढं जर जमत नसेल तर एक टाइम जेवण करावं आणि एक टाइम फराळ करावा आणि कथा श्रवण करावी। हे जर जमत नसेल तर 2 टाइम फराळ करावा, हे जमत नसेल तर 2 टाइम जेवण फराळ करावा। हे जरी जमत नसेल तर खाऊन पिऊन कथा श्रवण करावी। कसं? खाऊन आणि पाणी पिऊन कथा श्रवण करावी, परंतु कथा एकाग्र चित्ताने श्रवण करावी। आणि या काळामध्ये काही नियम पाळायचे सांगितलेत, या काळामध्ये कथा श्रवण करण्याच्या काळामध्ये काही नियम आहेत। कथा श्रवण करणाऱ्यांनी आणि कथा सांगणाऱ्यांनी कांदा खाऊ नये, लसूण खाऊ नये, मुळा खाऊ नये, मुळा गाजरसुद्धा खाऊ नये, खोटं बोलू नये, कोणाची निंदासुद्धा करू नये, असे काही नियम आहेत। आणि शेवटी यज्ञ करावा, आणि जे वक्ता आहे, जे कथाकार महाराज आहेत, त्या कथाकार महाराजांचं शेवटच्या दिवशी, मग कथा 5 दिवसाची असेल, 7 दिवसाची असेल, ज्या दिवशी कथेची सांगता आहे त्या दिवशी शिव महापुराण ग्रंथाची येतो चित मनोभावांनी, आयोजकांना तर पूजा करावीच, परंतु श्रोत्यांनीसुद्धा ग्रंथाची पूजा करावी, वक्त्याची पूजा करावी, आहेर दक्षिणा असं समर्पित करावं, आणि कथामंडपात नेहमी स्वच्छता ठेवावी। कथामंडपामध्ये नेहमी स्वच्छता ठेवावी, केळीचे पानं, फुलांचा हार, रांगोळी, सडा, पताका लावाव्या, आणि वक्त्यासाठी सुंदर आसन असावं। जशी आसन व्यवस्था आहे अशी वक्त्यासाठी सुंदर आसन व्यवस्था असावी, आणि श्रोत्यासाठी सुद्धा आसन व्यवस्था असावी, आणि श्रोत्यांनीसुद्धा व्रतस्थ राहावे आणि कथेच्या आधी येऊन बसावे श्रोत्यांनी। कथा श्रवण ज्या वेळेस कथा सुरू होणार आहे त्याच्या अगोदर 10 मिनिट आपण येऊन बसावं। का? कारण आपण पहिले दिवशी कथा केली किंवा दुसऱ्या दिवशी कथा केली
तर कथेचा एक वेळ ठरलेला असतो. आपण इथं सांगितलेलं असतं की उद्या कथा ही ह्या टायमाला होणार आहे. तर आपल्या अगोदर ह्या कथेची जी देवता आहेत अर्थात भगवान शंकर कथा सुरू होण्याच्या अगोदर येऊन बसलेले असतात. कथा सुरू होण्याच्या अगोदर येऊन बसलेले असतात म्हणून जो वेळ सांगितलेला आहे त्या वेळेच्या अगोदर 10 मिनिट श्रोत्यांनी येऊन बसावं. आणि जर श्रोता जर आज आलाय 10 उद्या आलाय 11 असं जर झाला तर ती देवता त्या श्रोत्यावर नाराज होत असते, रुसत असते. म्हणून श्रोता मंडळीने कथेच्या अगोदर 10 मिनिट येऊन बसायला पाहिजे असं शिवमहापुराण ग्रंथामध्ये आहे. असे काही नियम आणि श्रवणविधी सुतजी महाराजांनी शौनक आदि ऋषी महाराजांना वर्णन करून सांगितला. आणि आता शिवमहापुराण कथेला प्रत्यक्षात इथपर्यंत आपण जी कथा श्रवण केली ही शिवमहापुराण कथेचं महात्म्य वर्णन केलेलं आहे कालपासून आजपर्यंत. आता प्रत्यक्ष शिव
द्वारकाधीश भगवान की जय। गोपाल कृष्ण बघा की घर घर निघालं तेव्हापासून पिशवी घेण्यापासून मी संगत आहे, पण मला मनीच न झाली उठ म्हणून, मला मनीच न झाले तूट म्हणून, मान पायचा नाही इकडं सुरू झालं आणि तुम्ही मला आम्ही काय म्हणणारे नाहीत। का तुम्ही नाचायलात, का तुम्ही आनंद घ्यायलात असं म्हणणार नाहीत, कारण गाये नाचे उडे आपल्याला जसंही नाचता येईल, जसंही नृत्य करता येईल किंवा जसंही आपल्याला भजन गाता येईल तसं आपण भजन केलं पाहिजे। आपल्याला स्वरच पाहिजे, आपल्याला तालच पाहिजे असं सुद्धा काय नाही। नाही तयावीन भुकेला विठ्ठल, विठ्ठलाला फक्त या भगवंताला फक्त आपलं प्रेम लागतं महाराज, फक्त तो प्रेमाचा भुकेला आहे। म्हणून आपण जितका आनंद घेता येईल तितका आपण आनंद घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या भगवंताला शरण गेलं पाहिजे आणि त्याच्याकडे करुणेनं प्रार्थना केली पाहिजे। देवा भोले बाबा दया करना, मैं तेरे भरोसे हूँ, शंभु बाबा दया करना, मैं तेरे भरोसे हूँ। देवा मला तुझी भक्तीसुद्धा माहीत नाही, मला तुझी पूजासुद्धा माहीत नाही, मला स्वरसुद्धा नाही, मला तालसुद्धा नाही, फक्त माझ्यावर दया कर, मी तुझ्याच विश्वासावर इथपर्यंत आलेले आहे, माझं जीवन तुला समर्पित आहे। नक्की देवादिदेव भगवान शंकर, भगवान श्रीकृष्ण, द्वारकाधीश भगवान आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाहीत महाराज। म्हणून आज शिवमहापुराण कथेला प्रत्यक्ष सुरुवात होत आहे। या शिवमहापुराण कथेमध्ये एक नाही, दोन नाही, 24,000 श्लोक आहेत। श्रीमद भागवत महापुराणामध्ये 18,000 श्लोक आहेत, तशाच प्रकारचे या शिवमहापुराण कथेमध्ये 24,000 श्लोक आहेत। असा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हा शिवमहापुराण कथा ग्रंथ आहे। मग या महापुराण कथेमध्ये एकाने श्लोक सांगावा आणि एकाने अर्थ सांगावा असं सुद्धा चालतं। जर एखाद्याला ही वर्षानुवर्ष जर कथा लावायची, जसं की आपण रामायण ग्रंथ मंदिरावर कुणाच्या घरी जसा लावल्या जातो गावोगाव, तसं जर हा ग्रंथ जर आपण घरी लावला तर हा ग्रंथ मग एखाद्या एकानं श्लोक सांगावा आणि दुसऱ्यानं त्याचा अर्थ सांगावा, परंतु जर सांगताना जर गम्मत होता कामा नये। एक रामायण एका गावामध्ये रामायण चालू लागलं आणि ती कथा मी श्रवण करू लागलो, एकानं पुढे सांगावी एकानं पाठीमागं त्याचा अर्थ सांगावा, परंतु काय झालं त्या वाचणाऱ्याकडून जरा अनावधानानं चूक झाली, त्याच्याकडं चूक होती का प्रिंट मिस्टेक होती काय माहीत नाही, त्यानं ते रामायण ग्रंथामधील एक ओवी वाचली, आयुष्य युद्ध चालिले रणात आणि बाण मारी सीताकांत असं होतं, परंतु त्याच्याकडून असं वाचण्यात आलं ऐशे युद्ध चालिले रणात बाण मारी सी ताकात। मग ह्या अर्थ सांगणाऱ्यानं डोकंच खाजविलं, म्हणलं बाबा अशी कशी ओळी आली असेल गडे, पण आता त्याचा अपमान कसा करावा म्हणून ह्यानं डोकं चालविलं। हे हुशार होता, म्हणलं आबा बाबा 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 रामाचं रावणाचं का युद्ध सुरू झालं, असं युद्ध सुरू झालं दुपार झाली आणि युद्ध जरी चालू लागलं तरी माणसाला भूक लागतीच, तशी रावणाला भूक लागली, रावणाला तिकडं भूक लागली, रावण जेवायला बसला आणि जेवणामध्ये पंचपक्वान होते आणि त्याच्यात ताकसुद्धा होतं, कोण सांगू लागला सांगणारा, ताकसुद्धा जेवणात होतं, परंतु प्रभू रामचंद्राने इकडून जे बाण मारला मग हे रामाचा बाण आहे, एकदा बाण मारला की ते परतच येत नाही, जे बाण मारला की रावणाच्या त्या ताकाच्या वाटीतच गेला। ऐसे युद्ध चालले रणात आणि बाण मारीशी सीताकांत होतं, परंतु ते वाचण्यामध्ये त्याची जरा
मिस्टेक झाली, बाण मारी सी ताकात झालं, सीताकांत होतं, सीताकांत म्हणजे रामाचे मालक, सीतेचे मालक असं म्हणायचं होतं. परंतु त्या अर्थ सांगणाऱ्याने सुद्धा तिथं तडजोड करून त्या अर्थ सांगितला. म्हणून असं काहीतरी होईल म्हणून ही कथा एखाद्या वक्त्याने सांगावी असं शिवमहापुराण ग्रंथाचं म्हणणं आहे. मग त्यानं वाचून सांगा, एका श्लोका एका श्लोकाचा अर्थ सांगा, किंवा 7 दिवस ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला जशा घडतील तशा कथा सांगा असं या ग्रंथाचं म्हणणं आहे. म्हणून आज पहिल्या संहितेला प्रारंभ होतो. अशा याच्यामध्ये 7 संहिता सांगितलेल्या आहेत. त्याच्यातील पहिली संहिता अर्थात विद्येश्वर संहिता. श्री सांब सदाशिवाय नमः. या विद्येश्वर संहितेमध्ये भगवान शिवाचं प्राकट्य आहे. याच विद्येश्वर संहितेमध्ये महाशिवरात्रीची सुद्धा कथा आलेली आहे. भगवान शिवाचं प्राकट्य आहे आणि व्यासदेवजी महाराज पहिल्या श्लोकामध्ये मंगल करतात. अद्यंत मंगलम जात समान भाव मार्यम तमिषम जरामर जात्मदेवम पंचाननम प्रबल पश्च विनोदशीलम संभावये मनसी शंकर बिकेशम. म्हणजे मंगल केलं व्यासदेव महाराजांनी. कोणत्याही कार्याच्या प्रारंभी मंगल करावं लागतं. मंगल म्हणजे मंगल काय माझी मावशी नाही, मंगल म्हणजे काय माझी हात्या नाही, मंगल म्हणजे काय माझी मिहुनी नाही. मंगल केलं जातं. मंगल कोणाचं करतात, कशासाठी करतात? कोणत्याही कार्याच्या आरंभीला जे केलं जातं त्याला मंगल असं म्हणतात. मग ते मंगल कशासाठी करावं? तर कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी जे केलं जातं त्याला मंगलच म्हणतात. आपण कथा सुरू झाली की जे मंगलाचरण म्हणतोत ना, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सम प्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. असे जे मंगलाचरणाचे जे काही श्लोक आहेत हे आपण करण्याचं कारण, अर्थात देवा ही कथा मी तुमची वर्णन करत आहे, परंतु ही कथा कशी वक्त्यापर्यंत श्रोत्यापर्यंत पोहोचित करावी हे तुझं काम आहे देवा. ह्या सर्व देवांना इथं बोलवलेलं जातं, असं मंगल केलं जातं. मग हे मंगल शास्त्राने 3 प्रकारचे मंगल सांगितलेत. एक मंगल म्हणजे वस्तू निर्देशित मंगल, दुसरं नमस्कारात्मक मंगल आणि तिसरं आशीर्वादात्मक मंगल. असे मंगलाचे 3 प्रकार शास्त्रकाराने सांगितले. वस्तू निर्देशित मंगल म्हणजे काय? या मंगलामध्ये भगवंताच्या सगुण किंवा निर्गुण रूपाचं केलेलं वर्णन याला वस्तू निर्दूषित मंगल असं म्हणतात. नमस्कारात्मक मंगल कशाला म्हणतात? आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून कनिष्ठांनी वरिष्ठांना केलेला नमस्कार याला नमस्कारात्मक मंगल म्हणतात. आणि आशीर्वादात्मक मंगल कशाला म्हणतात? तर वरिष्ठांनी कनिष्ठांना तुमचं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून दिलेला आशीर्वाद याला आशीर्वादात्मक मंगल म्हणतात. असे मंगलाचे 3 प्रकार आहेत. वस्तू निर्दूषित मंगल, नमस्कारात्मक मंगल आणि आशीर्वादात्मक मंगल. उदाहरणार्थ ज्ञानोबरायांनी मंगल केलेले आहेत. मग ते एक ज्ञानेश्वरीमध्ये मंगल असेल, अमृतानुभवामध्ये मंगल असेल आणि चांगदेव 65 असे 3 प्रकारच्या ग्रंथामध्ये ह्या 3 प्रकारच्या मंगलाचं वर्णन केलेलं आहे. आपल्याकडे टाईम कमी असल्यामुळे फक्त आपण ज्ञानोबरायाचं उदाहरण दिलं. आता व्यासदेवजी महाराज पहिली कथा सांगतात. ही प्रयागराज क्षेत्र, प्रयागराज क्षेत्रावर गंगा, यमुना आणि सरस्वती
या तीनही नद्यांचा संगम आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्या प्रयागराज क्षेत्रावर व्यासांचा आश्रम आहे पहा काटावर, त्याला शम्य प्राश नावाचा आश्रम म्हणतात। तीन नद्यांचा संगम, गंगा, यमुना आणि सरस्वती। मग हे पाणी कसं वळकावं याची सुद्धा काही खूण आहे। गंगेचं पाणी शुभ्र असतं, गंगा, गंगा या नदीचं पाणी शुभ्र आहे। यमुनेचं पाणी काळज काळभोर आहे, काळसर पाणी यमुनेचं, आणि सरस्वतीचं जे पाणी आहे हे निळं पाणी आहे। मग या प्रयाग क्षेत्रावर अनेक ऋषीमुनी एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की आपण सत्यव्रत, एखादं व्रत धारण करावं किंवा एखादा यज्ञ करू असं ठरवल्याच्या नंतर तिथं सूतजी महाराजांचं आगमन झालं। कशामुळं आगमन झालं असं महाराज सूतजी महाराजांचं, एखाद्या व्यक्तीला जर कळालं नाही इथं कथा आहे, इथं सतसंग आहे, तर तिथं सूतजी महाराज, सूतजी महाराज येत आहेत आता। सूतजी महाराज हा, त्यांच्या टाळ्यामध्ये तुम्ही स्वागत करा। सूतजी महाराज, सूत सुदेव महाराज, व्यासदेव महाराज, वा वा वा। टाळी टाळी वाजवून स्वागत करा। व्यासदेव महाराज आणि हे सूतजी महाराज, त्या सुतांचं नाव आहे रोमहर्षण महाराज। सुतांचं नाव वर्णन केलं रोमहर्षण महाराज। या प्रयाग क्षेत्रावर सूतजी महाराज सुद्धा आले। का आले असतील? कारण त्यांना कळालं की इथं सतसंग आहे। एखाद्या ठिकाणी जर कथा आहे, भजन आहे, कीर्तन आहे असं जर एखाद्या व्यक्तीला कळालं तर तो व्यक्ती तिकडं जाण्याचा प्रयत्न करतो। कारण ज्यांना आवड आहे ना महाराज भजनाची कीर्तनाची, त्याच्या कानावर जरी ही धून आली ना एखाद्या भजनाची, राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे, ज्याला आवड आहे ना महाराज त्याला वाटतं हे सर्व काम सोडावं, त्या भजनामध्ये जाऊन बसावं। कितीही अडचणी येऊ द्या जीवनामध्ये। आता मला इथं सांगा तुम्ही, आज आपण 1500 किलोमीटर इथं येऊन या क्षेत्रावर कथा श्रवण करण्यासाठी आलोत, देवाचं दर्शन घेण्यासाठी आलोत, तीर्थांचं स्नान करण्यासाठी आलोत, म्हणजे आपल्याला सहजासहजी आलोत का? अनेक अडचणी आल्या। मग कोणाच्या पाहुणीचं लग्नच निघालंय, कोणाच्या घराची वास्तुशांतीचं आहे, अशा अनेक समस्या आहेत। कोणाकडं पैसे नसतील, याचे घे त्याचे घे, अनेक समस्या आहेत महाराज। परंतु ज्याच्या मनामध्ये प्रेम आहे, आवड आहे, या अडचणीवर या समस्येवर मात करून सुद्धा तो सत्संगासाठी हजर होत असतो। मग या प्रयाग क्षेत्रावर व्यासदेव महाराज, सुतजी महाराज, अनेक शौनकादिमुनी महाराज आले आणि सुतांचं ज्यावेळेस आगमन झालं की सुतांचं सर्वांनी स्वागत केलं। सूत हे वयाने लहान आहेत, तरी पण सुतांचं स्वागत सोनक आदि ऋषी महाराजांनी केलं। का केलं असेल? कारण सूतजी महाराज वयाने कनिष्ठ आहेत, परंतु आपला संप्रदाय असा शिकवतो की वयाने जरी कमी असला एखादा व्यक्ती, परंतु एखाद्या व्यासपीठावर गेलाय, कीर्तन करायलाय, कथा करायलाय, तरी तुम्हाला मान्य करावं लागेल की नाही याच्याकडे ज्ञान आहे। ज्ञानाने श्रेष्ठ बनतो। आणि वारकरी संप्रदाय असा आहे महाराज, त्याला उच्च पदावर नेऊन बसवत असतो।
आपला संप्रदाय आध्यात्मिक संप्रदाय उच्च स्थानावर नेऊन बसवत असतो, तसं सुतजी महाराजांना सर्वांनी सुतजी महाराजांचं स्वागत केलं. शौनकादी मुनी महाराज तर मोठे, परंतु सुतजी महाराजांचं स्वागत केलं. सुत वयाने लहान आहेत आणि बोलू लागले की कलियुगांचं वर्णन करू लागले. कलियुगातील कसे लोक आहेत? कलियुगामधील असत्य बोलणारे लोक आहेत, असत्य वर्णन करणारे वर्तन करणारे आहेत, सत्य भाषण नाही त्यांचं, हिंसा करतात, शरीरालाच आत्मा समजतात. शरीराला काय समजतात? शरीरालाच आत्मा समजतात, परंतु आत्मा वेगळाच आहे. शरीर हा आत्मा आहे का? नाही. आपण आपल्या जिल्ह्यामध्ये पहा, सद्गुरू मोतीराम महाराज, सद्गुरू मोतीराम महाराजांच्या जीवनचरित्राचा जर विचार केला तर सद्गुरू मोतीराम महाराजांच्या आणि जखम असल्यामुळे त्या जखमेमध्ये जखम जर कायमस्वरूपी जर राहिली तर जखमेमध्ये एखाद्या वेळेस किडा होण्याची शक्यता असते, आळी होण्याची शक्यता असते. तसं सद्गुरू मोतीराम महाराजांच्या पायाला एक नेहमी पट्टी बांधलेली असायची आणि त्या पायाला जखम होती आणि त्या जखममध्ये काही दिवसानंतर आळी झाली महाराज, आळ्या झाल्या दोन तीन. तर सद्गुरू मोतीराम महाराजांनी असं करायचं की त्या आळीला दळलेली साखर, त्या साखरेचं पीठ टाकावं. कोणाला? त्या आळीला. आणि नंतर पट्टी लावून घेऊन पट्टी बांधावी. परंतु ज्यावेळेस सद्गुरू मोतीराम महाराजांचं शरीर थकलं त्यावेळेस त्यांच्यासोबत एक ग्रस्त होता, सेवा करायचा भक्त. असाच एके दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर सद्गुरू मोतीराम महाराजांनी स्नान केलं आणि केल्याच्या नंतर वस्त्र परिधान केले, परंतु जी पायामध्ये जी जखम होती रोज नित्याप्रमाणे त्या जखमेमधल्या आळीला साखरेचं पीठ टाकावं. परंतु त्या दिवशी तो भक्त म्हटला, महाराज मी तुमच्या पायाची ती पट्टी सोडून मीच बांधतो आणि त्या जखमेमध्ये जी आळी झालेली ना मी तिला पीठ टाकतो साखरेचं. ठीक आहे म्हटले मोतीराम महाराज, म्हटले ठीक आहे टाका. परंतु त्या भक्ताला वाटलं की ही आळी काय मधात शांत बसलेली नसेल. अहो, आपल्या अंगावर जर एखादी मुंगी चरडी तर माणसाला सहन होत नाही, चावायच्या अगोदरच माणूस असं झटकीत आहे. आणि ती तर जखमेवर, त्या जखमेमध्ये ती आळी चालली म्हणून त्या भक्ताला वाटलं आपल्या महाराजांना किती त्रास होत असेल. त्याचा चांगला हेतू होता. त्याला वाटलं की ही आळी आपण आता काढून बाहेर ठेवावी आणि पट्टी बांधावी, महाराजांची जखम बरी होईल. त्या भक्ताने ती पट्टी सोडली. सोडल्याच्या नंतर त्या मधातली जी किडी होती, आळ्या होत्या, बाहेर काढल्या आणि त्यानं फक्त ते साखरेचं पीठ टाकलं आणि पट्टी बांधून घेतली. आळ्या जशाला तशा ठेवल्या. मोतीराम महाराजांनी पाहितलं आणि त्याला म्हटले तू काय केलंशी? म्हटला महाराज तुम्हाला किती त्रास होत असेल, या आळीचा किती त्रास होत असेल म्हणून मी हा काढून बाहेर ठेवल्या. त्यावेळेस सद्गुरू मोतीराम महाराज म्हणतात त्या ग्रस्ताला, ह्या आळ्या उचलून तू माझ्या पायामध्ये टाक, जर नाही टाकल्यास तर ही आळी जशी तडफडून मरेल न तसं तू तडफडून मरशील. साधूचे शब्द आहेत महाराज. म्हणून त्या ग्रस्ताने त्या आळ्या उचलल्या आणि पायामध्ये त्या जशाला तशा टाकल्या, साखरेचं पीठ टाकलं आणि पट्टी बांधली. त्यावेळेस तो भक्त म्हटला, महाराज तुमच्या वाचेमध्ये पवित्रता आहे, तुम्ही बोललं तसं होतंय म्हणून मी ह्या आळ्या पायामध्ये टाकल्या, परंतु माझा हेतू चांगला होता हो, तुम्हाला त्रास व्हायलाय म्हणून मी ह्या बाहेर काढल्या. त्यावेळेस सद्गुरू मोतीराम महाराज म्हणतात, अरे भल्या माणसा, जसं आपल्याला राहण्यासाठी घर आहे तसं ह्या आळ्यांना सुद्धा हे राहण्यासाठी हे माझं शरीर हे घरच आहे. म्हणजे आत्म्याला काय म्हटलं त्यांनी? आत्म्याला सुद्धा घर म्हटलेलं आहे, परंतु आपण शरीराला आत्मा म्हणतो. तसं त्या वर्णन करून आले कलियुगातले, कलियुगातले लोक मूर्ख बनतील, मायबापाला न मानणारे बनतील, बायकोचे पाय दाबणारे दिसतील. कोण? जय देव जय देव जय माझी बायको, जे तुम्ही सांगाल ते तुम्ही ऐकू,
जे बायकोनं सांगितलं ते तिनं सांगायच्या अगोदर तेलाचा डब्बाच घेऊन चाललाय. बायको म्हणली आहो किलोभर तेल आहे ना डब्यात. हा म्हणलं आता पाडवा यायलाय मस्त भजे बिजे करून खायची आणि आईनं इकडं सांगितलं ना. अरे बाळा माझ्या बी पीच्या गोळ्या संपल्यात मेडिकल बंद आहे म्हणला काल धुलीवंदन होत. आई रे बेमान मध्ये असत्य बोलणारी व्यक्ती असतील, बायकोचंच मानणारे असतील, कसेही वागतील, ब्राह्मण लोभाने ग्रासले जातील, तिकाल संध्या करणारे नाहीत आणि क्षत्रिय व्यक्ती स्वतःचा धर्म सोडवून देतील आणि धर्मानं वागणार नाहीत. धर्मानं वागलं पाहिजे महाराज. आपल्या या धर्मासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये नोहे नोहे या भारत देशामध्ये अनेक राजांनी अनेक महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जे वर्णन केले जातं, नाव घेतले जातं आपल्या महाराष्ट्रामध्ये, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे राजे असून सुद्धा धर्माला त्यांचा आधार होता. ज्याही वेळेस त्यांना वाटायचं की आपण काहीतरी मार्गदर्शन घेण्यासाठी जावं तर जगद्गुरु तुकोबारायाकडे छत्रपती शिवाजी महाराजांची, आपल्या धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य फार मोलाचं आहे महाराज. आणि राजाश्रयाशिवाय धर्माश्रय टिकत नसतो, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा आगमन आपल्या कथेमध्ये होत आहे. एकदा जोरदार टाळ्या. 16व्या शतकात कथारा चमक माझी जाऊच्या पोटी सूर्य उगवला शिवने Even if it's hard.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। धर्माला राजाचा आश्रय असलाच पाहिजे, कारण धर्माचा पाय लंगडाय। राजाश्रयाशिवाय धर्म टिकत नसतो महाराज। आपलेच लोक आपल्याच धर्माला विरोध करतात, दुसरा कोणी धर्माला विरोध करत नाही। आपलेच लोक, आपलेच दात, आपलेच ओठ, आपली माती, आपली माणसं। स्वतःच्या धर्माला विरोध करणारे किंवा आपल्या धर्माला विरोध करणारे हे आपल्यातलेच आहेत, परंतु अशाही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये एक हिरा चमकला। माता जिजाऊ पोटी एक असा शूरवीर पुत्र जन्माला आला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। या शिवाजी महाराजांनी, शिवरायांनी परस्त्रीला मातेचा दर्जा दिला, गाय कापणाऱ्याचे हात कापले, रायरेश्वर महादेवाला करंगळी कापून रक्ताचा अभिषेक करणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भगवान शिवाचा अवतार होते। आता काही जण म्हणतील की शिवकथेमध्ये शिवाजी महाराज कसे काय आले, असं म्हणणारे हे आपल्याच धर्मातील लोक आहेत। काय पाकिस्तानमधले लोक म्हणणार नाहीत की शिव महापुराण कथेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज का आले? असं जर कोणी म्हणणारं असेल तर त्याला माझं या व्यासपीठावरून उत्तर असेल, कदाचित आपल्या हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जर राजा झाला नसता तर कदाचित आपण अशी शिवमहापुराण कथासुद्धा करू शकलो नसतो। प्रत्येकाला कानात बोटं घालून नमाज पाडावं लागला असता महाराज, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, बलिदान दिलं, म्हणून आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये साधू संतांचं दर्शन, भगवंताचं दर्शन किंवा कथेचं आयोजन, भजन कीर्तन जे करत आहोत, भगवान शिवाला पूजापाठ करायला जात आहोत, महापूजा करत आहोत, हे उपकार जर कोणाचे असतील तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहेत आपल्यावर। म्हणून असं सांगितलं जातं, वर्णन करू लागले की ब्राह्मण लोभाने ग्रासले जातील, त्रिकाल संध्या करणार नाहीत, कशी वागतील, क्षत्रिय स्वतःचा धर्म सोडतील, धर्माने वागणार नाहीत। मग कलियुगावर उपाय सांगितला सुतजी महाराजांनी की ऐका, मग तुम्हाला काय करावं लागेल या कलियुगामधून जर तुम्हाला उद्धरून जायचं जर असेल तर भगवान शंकराचा महिमा तुम्ही श्रवण करा, भगवान शिवाची तुम्ही पूजा करा। मग काय होईल महाराज या श्रवणाने? तर पापापासून आपण मुक्त होतो। घरी जर पूजा केली या ग्रंथाची, या शिवमहापुराण ग्रंथाची, जर आपण शिवमहापुराण ग्रंथ जर आपण घेतला आणि घरी जर ठेवला आणि याची जर पूजा केली नित्यनेमाने, तर एक अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य म्हणजे या ग्रंथाची पूजा केल्याने भेटतं। या ग्रंथाला फक्त बसल्या बसल्या नमस्कार जरी केला आपण, आपण कथेत जरी येऊन बसलोत ना, आलं की मटकन खाली बसायचं नाही, अगोदर नमस्कार करायचा आणि नंतर येऊन बसायचं। असं नमस्कार जरी केला तर सर्व देवी आणि देवतांना नमस्कार केल्याचं पुण्य प्राप्त होतं। जर एखाद्याने ही जर शिव महापुराण कथा जर लिहिली स्वतःच्या हाताने, आता काही जणांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला आहे, काही जणांनी तुकोबारायांची गाथा लिहिली, काही जणांनी भागवत ग्रंथ लिहिला आहे, कोणी हरिपाठ लिहिला आहे, कोणी अभंग लिहिलेत, कोणी गवळणी लिहिल्यात, तसं जर ही शिव महापुराण कथा जर तुम्ही लिहून काढली तर जगातले जेवढी दान दिल्यानं फळ जे प्राप्त होतं
तर ही कथा जर तुम्ही लिहिली तर त्याचं फळ प्राप्त होतं. जर एखाद्याने ह्या ग्रंथाचं अध्ययन केलं, अध्ययन वाचला हा ग्रंथ, अध्ययन केलं, काही 10-5 कथा याच्यातल्या आपल्या मनामध्ये जर ठेवल्या तर याला चारी वेद पठन केल्याचं पुण्य प्राप्त होतं. मग सुतजी महाराज शिवपुराणाचं महात्म्य आणि शिवमहापुराण परिचय करून देऊ लागले की याच्यामध्ये 1 कोटी श्लोक होते अगोदर. किती श्लोक? 1 कोटी श्लोक होते आणि 12 संहिता होत्या. मग कलियुगामध्ये हे फार मोठा प्रमाणामध्ये ग्रंथ होईल म्हणून याच्यामध्ये काही कमी श्लोक केले, पुन्हा कमी करून 1 लाख श्लोक राहिले. पुन्हा त्याच्यात कमी करून व्यासदेव महाराजांनी 24,000 श्लोक ठेवले ह्याच्यामध्ये. आणि 18 पुराणं जसे आहेत तर 18 पुराणामध्ये या ग्रंथाचा 4 क्रमांक लागतो. शिवमहापुराण या ग्रंथाचा कितवा? क्रमांक 4. या ग्रंथामध्ये 24,000 श्लोक आहेत आणि 7 संहिता आहेत. पहिली विद्येश्वर संहिता जी की आता आपण सुरू केलेली आहे, दुसरी संहिता रुद्र संहिता, तिसरी शतरुद्र संहिता, 4थी कोटिरुद्र संहिता, 5वी उमा संहिता, 6वी कैलास संहिता आणि 7वी वायव्य संहिता, अशा 7 संहिता आहेत. मग हे महापुराण कसं ऐकावं? तर ईर्ष्यारहित ऐकावं. मनामध्ये एखादी इच्छा बाळगून ही कथा श्रवण करू नये. इच्छारहित एखाद्याचा मत्सर करून, एखाद्याची निंदा करून किंवा एखाद्यावर जळून ती पुढीच बसायली रोजच. कोण? इथल्या सोडून पुढीच बसायली, मला बसू वाटू लागलं पुढीन, असं जळूनही सुद्धा मला त्या कोपऱ्यात बसायचं होतं. इथं लई साऊंडचा आवाज यायला, तिथं फॅनच नव्हता, तिथं कूलरच होतं, असं सुद्धा म्हणू नये, मत्सर करू नये. जिथं जागा भेटेल तिथं बसून ही कथा श्रवण करावी. बरं, का जळतो तो आपण व्यवहारामध्ये? तुम्हाला एक वाक्य सांगतो, आवडलं तर पहा. या जगामध्ये अशा वृत्तीचे माणसं झाले सध्या, स्वतःच्या दुःखानं जितकी दुःखी नाहीत ना माणसं, स्वतःच्या दुःखानं जितकं दुःख नाही माणसाला तितकं दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारी माणसं जास्त झालीत. दुसऱ्याचं चांगलं चलू लागलं की त्याच्या पोटामध्ये तिडक निर्माण होते. दरवर्षीच कथा करायलीत, दरवर्षीच असं करायलीत, मग कोणीतरी ठिणगी टाकणार किंवा एखाद्या वेळेस एखाद्या मुलाला नोकरीच लागली, पेपरच फोडला असेल, त्याचा पाहुणाच कलेक्टर आहे, त्याच्या पाहुण्याचाच वशिला आहे, म्हणजे ही जळाऊ वृत्ती. अशी वृत्ती नसून ईर्ष्यारहित कथा श्रवण करावी. अनिका न लगे रुसावे बहुता, आपुल्या संचिता वाचोनिया. निर्मत्सर राहो माणसानं. संसारामध्ये जीवन जगत असताना माणसानं खाली पाहावं, म्हणजे खाली बघून चालावं का? संसारात माणसानं खाली पाहावं आणि परमार्थामध्ये माणसानं वरी पाहायला पाहिजे. मग संसारात खाली कसं पाहावं? आपल्याकडे सायकल आहे त्याच्यात माणसानं खुश राहावं. जे पायानं चाललं नाही त्याच्याकडं पाहावं, अरे हे तर पायानं चाललंय, माझ्याकडं सायकल आहे, खुश राहिलं पाहिजे माणसानं. म्हणजे संसारामध्ये खालच्याकडे पाहावं आणि परमार्थाकडे वरच्याकडे पाहावं. ते 1 लाख जप करताय ना दिवसात, मी 2 लाख करीन. ते 1 शिवमहापुराण कथा करायलाय ना, मी 10 शिवमहापुराण कथा करीन. ते 1 कीर्तन करायला, मी 2 कीर्तन करीन. ते 1 कीर्तनाला मृदंग वाजवतात, मी 2 कीर्तनाला मृदंग वाजवायला जाईन. पण एखादा व्यक्ती सांगून बी ठरवून बी वर्षानं त्याला जरी तारीख दिली ना, अरे आपली तारीख आहे बरं ह्या वर्षी, आणि ऐन टायमाला धोका द्याला, त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही महाराज या व्यासपीठावर सांगू. एखाद्याला तुम्ही शब्द दिलाय आणि ते जर तुम्ही शब्द नाही पाळला तर भगवंत बघून घेत असतो. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं ना, आपण ज्याही दिवशी, ही एक संकल्प असते माणसाचा, ज्या दिवशी ही कथा करायचं असं निश्चित झालं अर्थात त्या दिवशी संकल्प केला, मग ह्यांनी साकडं घातलं देवाकडे की देवा आमच्या जीवनामध्ये आम्ही असा संकल्प केला आहे ते निर्विघ्नपणे पार पाड.
मग एकट्याचा नुही खेळ मनोनी मेळ जमविला. काही व्यक्तीला सांगितले पण एखाद्या व्यक्तीने जर ऐन टायमाला धोका दिला त्याला देव बघून घेत असते. मग संसारामध्ये माणसानं खाली पाहावं आणि परमार्थामध्ये माणसानं वर पाहावं. जो एखादा व्यक्ती हरिपाठ ग्रंथ रोज वाचतो, हे ना 5 हरिपाठ ग्रंथ वाचले पाहिजेत. पंचरत्न हरिपाठ जवळ ठेवायचा. हनुमान चालीसा वाचतोय मग त्यानं हनुमान चालीसा वाचतोय ना आपण रामरक्षा स्तोत्र वाचावं. शिवचालीसा पठण करावी. असा मोठ्याकडे बघून परमार्थ करावा केला पाहिजे. म्हणून आजची झालेलेली ही सेवा जी आहे भगवंताच्या चरणी सेवा समर्पित आहे. द्वारकाधीशाच्या चरणी सेवा समर्पित, भगवान श्री पंढरीनाथांच्या चरणी सेवा समर्पित आहे. ज्ञानोबराय, तुकोबराय, सद्गुरु मोतीराम महाराज, गुरुवर्य मारुती महाराज, रंगनाथ गुरुजी महाराज परभणीकर, उमागीर महाराज आदी करून तुम्हा सर्व श्रोते सज्जनमाय बापांच्या चरणी सेवा समर्पित आहे. आणि उद्या उद्याच्या कथेत आपल्याला भगवान शिवाचं प्राकट्य पाहिजे. उद्या लिंगाची पूजा का करतात किंवा पिंडीला पूर्ण प्रदक्षिणा का करत नाहीत, असे अनेक प्रश्नाचे उत्तर उद्या तुम्हाला सांगितले जातील. आज प्रत्यक्ष आपण शिवमहापुराण कथेला अर्थात प्रारंभ झालेला आहे. काल महात्म्य होतं, आज विद्येश्वर संहिता पाहत आहोत. उद्या अनेक अनेक कथा आपण श्रवण करतो. या भगवान शिवाचा या भगवान शिवाच्या अनेक लीला आपल्याला श्रवण करायच्या आहेत. म्हणून आजची झालेली सेवा तुम्हा सर्व श्रोते सज्जनमायपांच्या चरणी सेवा समर्पित आहे. जाता जाता एक तुम्हाला वाक्य बोलतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. तेरे दर पर आते आते, तेरे दर पर आते आते मेरे महाकाल जिंदगी की शाम हो गई. जिस दिन तेरा दर दिखा जिंदगी ही तेरे नाम कर दी. म्हणून आता आरती होईल केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, मावळे व्यासदेव महाराज आणि सूत महाराज रोमहर्षण सूत महाराज, तर यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवा. वा करावं तितकं कौतुक कमी महाराज ह्या लेकरांचं, कारण हेच मुलं आपल्याला जीवसुद्धा वाढायला आहेत, आपली सर्व सेवा करायला आहेत, पुन्हा हे कथेलासुद्धा हजर आहेत. याच्यासाठी अतोनात कष्ट आहेत. भरपूर काही प्रमाणामध्ये त्यांचं करावं तितकं कौतुक कमी आहे, परंतु कौतुक जर केलं तर त्यांना अनेक आनंद होत असतो. आपली जी कथा आहे नाही, रोज तुम्हाला एक सजीव देखावा याच्यामध्ये आहे. आता उद्यापासून तर ह्याच्यामध्ये काल एक होता, आज किती झाले? 2 झाले. आता उद्या किती? उद्या 3 आहेत. म्हणजे असे आपल्याला सजीव देखावे, साक्षात तुमच्यासमोर भगवंत आम्ही प्रगट केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून आता एक गीत होईल आणि गीत झालं की आरती, आणि आरती झालं की मंगेश महाराज पुढील सूचना देतील. तोपर्यंत एक गीत होईल. सुखात सारे प्रजा बघा, सुखात सारे प्रजा हे म्हणून म्हणते शिवाजी माझा. Hi, hi, hi.
Oh,
कृष्ण भगवान की जय। द्वारिकाधीश भगवान की, पंडरीनाथ भगवान की, माउली धनुवा महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु मोतीराम महाराज, गुरुवरे मारुति महाराज, रघुनाथ गुरुजी महाराज, उमागीर महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, भारत माता की, नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव। अन्नदात्यांनी अन्नदानासाठी काही खर्च दिलेला आहे त्यांची नावं घेतो। सो रेखा श्रीराम बांगर, सो रेखा श्रीराम बांगर हिंगोली यांच्यातर्फे 1000 रुपये। सो गोकर्णा ज्ञानदेवराव गीते जे हिंगोलीचे आमदार संतोषजी बांगर यांच्या ह्या सासू आहेत। गोकर्णा ज्ञानदेवराव गीते हे आपल्या सोबत आलेले आहेत, आमदार साहेबाच्या सासू असूनसुद्धा आपल्या सोबत आहेत। यांनी 1000 रुपये दिलेले आहेत। गोविंद अरुण चव्हाण जिंतूर यांनी 500 रुपये, किशोर बंडूपंत दारोळकर मंठा 500, ताई उत्तमराव जाधव यांच्यातर्फे 4000 रुपये, सुरेश तपके यांच्यातर्फे 1000 रुपये, अंजुबाई डुबे यांच्यातर्फे 500 रुपये, धारेश राऊत यांच्यातर्फे 500 रुपये, नारायण व्यवहारे टाकळी कुंभकरण यांच्यातर्फे 500 रुपये, पुंजाबाई बुलबुले यांच्यातर्फे 500 रुपये, लक्ष्मण भोकरे यांच्यातर्फे 500 रुपये, मुंजाराम गणपतराव भोकरे यांच्यातर्फे 500 रुपये, मदनलाल मक्कालाल जयस्वाल यांच्यातर्फे 500 रुपये, मोहनगिरी साहेब यांच्यातर्फे 300 रुपये, सुंदराबाई ओमप्रकाश धोंडगे यांच्यातर्फे 100 रुपये। असे या भक्तांनी अन्नदानासाठी खर्च दिलेला आहे। तर पुढील सूचना,